जागा ह्या संपूर्ण राज्यातील उमेदवारांकरिता उपलब्ध असतात. सद्यस्थितीत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता नीट या राष्ट्रीय स्तरावरील एकच सामायिक प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो. तसेच त्याबाबतची राज्यस्तरीय प्रवेश प्रक्रिया देखील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष या एकाच यंत्रणेद्वारे राबवण्यात येते. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांकांचे प्रवेश हे सध्या महाराष्ट्र खाजगी विनाअनुदानित व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे नियमन अधिनियमन 2015 अन्वये करण्यात येतात. 70-30 कोटा पद्धतीमुळे गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने सदर कार्यपद्धती रद्द करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याकरता दिनांक 4/9/2020 रोजी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. सदर प्रादेशिक कोटा पद्धती रद्द झाल्यामुळे यापुढे राज्यातील आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी प्रवेशोच्छुक उमेदवारांना त्यांच्या नीट परीक्षेतील गुणवत्तेनुसारच प्रवेश प्राप्त होतील. मी या विधिमंडळातल्या विधानसभेच्या विधान परिषदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या या सूचना या दोन्ही सभागृहामध्ये मागच्या अधिवेशनामध्ये आम्हाला प्राप्त झाल्या आणि या निर्णयाला अंतिम स्वरूप देण्यामध्ये सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री, सन्माननीय महसूल मंत्री आणि सन्माननीय विरोधी पक्ष नेते यांची देखील मोलाची भूमिका राहिली याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. मंत्रिमंडळातले माझे सारे सन्माननीय मंत्रीगण यांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय आपलेही सभागृहाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. 70-30 वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रद्द झाली आणि आता महाराष्ट्रामध्ये वन महाराष्ट्र वन मेरिट अशी प्रक्रिया सुरू होईल. सरनाईक साहेब.